मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय असा डिजिटल सोहळा जागर मराठीचा। या कार्यक्रमामध्ये मी अनुया गरवारे धारप आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तास। दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021। दररोज संध्याकाळी 4 वाजता माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, मिती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब पेजवरती तुम्हाला हा कार्यक्रम पाहता येईल। त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स आणि झी 24 तासच्या फेसबुक पेजवर सुद्धा हा कार्यक्रम आपल्याला पाहता येणार आहे। रसिक हो, अनेक साहित्य प्रकारांवरती चर्चा झाल्यानंतर आज आपल्याकडे चर्चा रंगणार आहे ती विज्ञान साहित्य या साहित्य प्रकाराची। विज्ञान साहित्य म्हणजे साहित्य सायन्स फिक्शन ह्या नावाने आपण सगळेजण त्याला ओळखत असाल। त्या साहित्य प्रकाराच्या निर्मितीला 200 वर्ष पूर्ण होत आहेत। हा साहित्य प्रकार पाश्चात्य देशामध्ये बऱ्यापैकी रुजलेला आपल्याला माहिती आहे। असं म्हणतात की इंग्रजी अमेरिकी साहित्यातील प्रत्येक मान्यवर लेखकानं आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी विज्ञान साहित्य निर्मितीचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याकडे मात्र अजूनही या साहित्य प्रकाराविषयी थोडीशी जागरूकता कमी आहे म्हणा किंवा थोडेसे गैरसमज आहेत असं सुद्धा म्हणायला हरकत नाही। मुळात विज्ञान विषयक लेख आणि विज्ञान कथा कादंबरी ह्यातला फरकच माहिती नसणं किंवा विज्ञान कथा कादंबऱ्या म्हणजे फक्त परग्रहावरची काहीतरी गूढ सृष्टी, अंतराळातील गूढ, याच्या पलीकडे काही नसणं असाही एक गैरसमज आपल्याकडे रूढ आहे। पण दुसऱ्या महायुद्धानंतर खरं तर विज्ञान साहित्याकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं याची दोन महत्वाची कारण म्हणजे अणुबॉम्बची निर्मिती आणि अग्निबाण म्हणजे मिसाईल निर्मितीमधली प्रगती। आज आपण विज्ञान साहित्याचा आढावा घेताना पाश्चात्य देशामधल्या काही वैज्ञानिक कथा लिहिणाऱ्या साहित्यिकांबद्दल मी फक्त थोडासा नामोल्लेख करणार आहे, कारण की जर का आपण त्याच्याविषयी विस्तारानं जाणून घ्यायचं म्हटलं ना तर माझी प्रस्तावनाच अर्ध्या तासाची होईल आणि आपल्याकडे इतका वेळ नाहीये। त्यामुळे पाश्चात्य देशामधल्या काही लेखकांचा उल्लेख करायचा झाला तर आर्थर सी क्लार्क, ब्रायन ॲल्डेस, मेरी शेली, जूल्स वर्न, एच जी वेल्स, ह्युगो गन्सबर्ग, जॉन कॅपबेल आणि आयझॅक ॲसिमॉव अशी काही महत्वाची नावं आपल्याला पाश्चात्य देशामधली या साहित्य प्रकारासंबंधीची घेता येतील। आपल्याकडे मराठीमध्ये विज्ञान साहित्य ह्या दृष्टीनं 1916 साल फार महत्वाचं आहे। त्याच्या आधी 1833 मध्ये हरिकेशवजींचं सिद्ध पदार्थ विज्ञान शास्त्र विषयक संवाद हे अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेलं होतं। पण 1916 साल महत्वाचं याच्यासाठी की तेव्हा 4 विज्ञान कथा त्या एकाच वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या होत्या। श्रीबा रानड्यांची तारेचे हास्य आणि रेडियम आणि वाभ जोशींची अप्रकाशित किरणांचा दिव्य प्रकाश आणि वामलोचना या 4ही कथा एकाच वर्षी प्रसिद्ध झालेल्या 1916 मध्ये। मग त्र्यंबक देवगिरींच 2018 ही कथा आली। बघा कथेचं नाव आहे 2018 आणि लिहिली होती कधी 1923 साली। अर्थात तेव्हाचं विज्ञान प्रक्षेपण आणि आजची परिस्थिती ह्याचा एकमेकांशी फारसा संबंध नाही, पण 2018 नावाची कथा त्यांनी 1923 साली लिहिली होती हे हा मात्र एक महत्वाचा टप्पा म्हणता येईल। मग नावा कोगेकरांची मृत्यू किरण आली आणि मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मात्र अनेक लेखकांनी विज्ञान साहित्यामध्ये भर घातली। त्याच्यामध्ये लक्ष्मण लोंढे, ना पेडणेकर, रमेश सरदार, रावी सोनी, चंद्रकांत पाटील, भालवा केळकर, शुभदा गुप्ते, भैया पवार, यशवंत देशपांडे, अरुण मांडे, मेधश्री दळवी, जयंत नारळीकर, मोहन आपटे, सुरेश नाडकर्णी ही नावं आपल्याला आदराने घ्यावी लागतील। आणि याच नामावलीमधली अत्यंत आदराने घ्यावीत अशी 3 ज्येष्ठ मंडळी आज आपल्याकडे उपस्थित आहेत। मी अजिबातच अजून वेळ न घेता त्या तिघांनाही इथे आमंत्रित करते। माननीय श्री सुबोध जावडेकर, डॉक्टर बाळ कोंडके आणि निरंजन घाटे। विज्ञान साहित्य किंवा विज्ञान कथा या प्रकारामधली ही अत्यंत ज्येष्ठ मंडळी आज आपल्याला या निमित्ताने इथे लाभलेली आहे।
तुम्हा तिघांचाही मी मनपूर्वक स्वागत करते आजच्या कार्यक्रमामध्ये. आपण तिघांना ओळखत नाही असं महाराष्ट्रामध्ये कोणी असेल असं मला वाटत नाही, पण तरीही कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून अगदीच 2 मिनिटात मी आपल्या तिघांची ओळख करून देते आपल्या रसिकांना आणि लगेचच आपण मुलाखतीला प्रारंभ करूया. आपल्या समोर आहेत श्री सुबोध जावडेकर. मुंबई IIT मधून 1971 साली रसायन अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जवळपास 37 वर्ष नोकरी करून 2008 साली ते निवृत्त झाले. 1982 साली त्यांनी पहिली विज्ञान कथा लिहिली ज्याला मराठी विज्ञान परिषदेचं दुसरं बक्षीस मिळालं आणि मग जवळपास 100 एक विज्ञान कथा त्यांनी लिहिल्या. त्यांची जवळपास 19 पुस्तकं प्रकाशित आहेत. अचंब्याच्या गोष्टी, गुगली, मेंदूच्या मनात, असर विज्ञान, वामनाचं चौथं पाऊल अशी अनेक पुस्तकं आणि त्यातल्या अनेक कथा आपल्याला कदाचित परिचित असतील. त्यांची अनेक व्याख्यानं आपण प्रत्यक्ष पाहिली असेल, युट्यूबवरती सुद्धा ती तुम्हाला मिळू शकतील. अनेक मानाचे पुरस्कार मिळवलेले श्री सुबोध जावडेकर आज आपल्याकडे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर मी जाते आहे डॉक्टर बाळ फोंडके यांच्याकडे. काही काळ विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकी केली आणि मग BARC भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये 23 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या सायन्स टुडेचे संपादक म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे. 50 च्या वर त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि शैक्षणिक अतिशय सुंदर आकर्षक अशी शीर्षक असलेली ज्यांची शीर्षकच इतकी उत्कंठावर्धक आहेत, कसं, का, काय, किती, केव्हा, कुठे, कोण अशी मालिकाच त्यांनी लिहिली आणि शालेय जीवनामधल्या मुलांमध्ये ती अतिशय सगळ्यांना ती आवडली देखील. आणि आपल्याकडे निरंजन घाटे, अतिशय ज्येष्ठ लेखक ते सुद्धा आहेत. सुरुवातीला काही काळ प्राध्यापकी त्यांनी देखील केली आणि मग आकाशवाणीमध्ये त्यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून ते रुजू झाले. तिथे देखील 600 कार्यक्रम त्यांनी विज्ञानावर आधारित आकाशवाणीवरती केलेले आहेत. 185 हून जास्त पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. अद्भुत किमया, असे शास्त्रज्ञ, अशा गंभीर, कालयंत्राची करामत, नॅनो, भविष्यवेध, यंत्रमानव अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केलेलं आहे आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित असे हे तीनही दिग्गज मंडळी आज आपल्याकडे उपस्थित आहेत. स्वागत करते आणि आता वेळ न दवडता लगेचच प्रश्नांना प्रारंभ करते. कदाचित जसं मी म्हटलं आपल्याकडे अनेक गैरसमज किंवा थोडी कमी जागरूकता या विषयी आहे, तर आपल्या आपण तिघांनी विज्ञान कथा या क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे. विज्ञान कथा आणि सरांपासून सुरुवात करायला हरकत नाही. आपण ही जशी ओळख कोणाला उद्देशून विचारलाय प्रश्न तुम्ही? प्रश्न तिघांनाही उद्देशून आहे. आपण सुबोध काकांपासून सुरुवात केली तर चालेल. आता पहिल्या प्रश्नात विज्ञान कथेची, विज्ञान कथेची तुमची व्याख्या काय आणि या साहित्य प्रकाराकडे तुम्ही कसे वळलात असा प्रश्न आहे आपला. कथेची व्याख्या माझी अगदी साधी सुधी सोपी अशी आहे की विज्ञानामुळे जे बदल होत आहेत त्या बदलांना सर्वसामान्य माणसं कशी सामोरे जातात ते सांगणारी कथा म्हणजे विज्ञान कथा. किंवा विज्ञानामुळे जे नातेसंबंध एकमेकातले बदलत जात आहेत त्या नात्यांचा शोध घेणारी कथा म्हणजे विज्ञान कथा. म्हणजे शेवटी ती माणसाचीच कथा असते, विज्ञानाशी नव्हे असा माझा आग्रह असतो. आणि बराचसा सहमत आहे. माझ्यामध्ये विज्ञान कथा ही उद्याची कथा आहे. उद्याची अशासाठी की विज्ञानातले जे निर्णय आविष्कार आहेत त्यांचा माणसाच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आयुष्यावर भला बुरा परिणाम होतोय त्याची इच्छा असो वा नसो. त्याहून महत्वाचं म्हणजे त्याच्या भावविश्वात प्रचंड खळबळ मासते आहे. त्यातल्या कित्येक विज्ञानांची आविष्कार होती त्यांचा वेध घेत आत्ता सुबोधने म्हटलं त्याप्रमाणे ही माणसाची कथा आहे. ती कथा आहे तो लेख नाही हे परत आवर्जून सांगावं असं वाटतं. त्यामुळे कथेचे सगळे निकष आहेत त्यात लालित्य हवं, संवाद हवेत,
पार्श्वभूमी हवी, हे सगळे निकष विज्ञान कथेने आवर्जून पाळणं आवश्यक आहे. केवळ विज्ञानाचा परिस्पर्श झाला कुठली कथा चांगली विज्ञान कथा होऊ शकत नाही, आणि त्याचबरोबर विज्ञानाचा अतिरेक झाला तर ती बिघडूही शकते. याचा समन्वय साधत माणसाची लिहिलेली कथा ही विज्ञान कथा, ही माझी त्याविषयीची व्याख्या आहे. ओके, धन्यवाद सर. हा निरंजन काका, मी या दोघांशी सहमत आहेच, म्हणजे ते काय आम्ही तिघही एकमेकाशी बोलताना हेच बोलतो, त्यामुळं त्याच्याशी दुमत असायचं काही कारण नाही. पण आता विज्ञान साहित्य सायन्स फिक्शनला एक नवीन शब्द आलाय, स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. उद्या काय घडेल याचा विचार करणारी कथा. मग त्यामुळे मग त्यात काय होतं की थोडीशी फॅन्टसी आली तरी ती विज्ञान कथा होऊ शकते. पण याचं कारण असं सांगतो की आयझॅक असिमोवने म्हटलंय की कुठलाही मोठा शास्त्रज्ञ जेव्हा हे घडणार नाही असं म्हणतो तेव्हा खात्री वळवायची की ते उद्या नक्कीच घडेल. त्यामुळं स्पेक्युलेटिव्ह फिक्शन म्हटलं की मग ती त्यात सगळेच कथा प्रकार एकत्र येतात. पण ती कथा असणं हे महत्त्वाचं, आणि जर एखाद्याने एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेपासून बाजूला जाऊन कथा देऊ नये असंही मला मनापासून वाटतं. इथे मला एक सांगायचं की मगाशी तुम्ही म्हणालात की विज्ञान आणि साहित्य दोन प्रकार एकत्र कसे आले, तर मी एक टिप्पणी करतो जाता जाता, ते कोणाला आवडो किंवा न आवडो, पण मराठी साहित्यातले बहुतेक सगळे दिग्गज लेखक हे मराठीचे प्राध्यापक नव्हते. ते जर प्राध्यापक झाले असतील तर ते नंतर झाले असतील, पण ते आधी लेखक होते. आणि यातले बरेचसे इंजिनियर, डॉक्टर, इंग्रजीचे प्राध्यापक किंवा विज्ञानाचे विद्यार्थी होते. तर हे एक लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे विज्ञान कथा लिहायची असो किंवा साधी कथा लिहायची असो तो कथा लेखक असला पाहिजे. बरोबर. जयंत नारळीकरांचं एक वाक्य आहे की विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल तर त्याला साखरेचं कोटिंग म्हणजे कथेचं रूप देणं आवश्यक आहे, असं जयंत नारळीकरांनी म्हटलंय. तर माझा प्रश्न असा आहे की विज्ञान शिकवणं हे विज्ञान साहित्याचं प्रयोजन असू शकतं का? की विज्ञान साहित्य वृक्ष वाटतं मग त्याला साहित्याची जोड दिली तर विज्ञान शिकवणं सोपं आहे, असं आपल्याला वाटतं का? नाही, विज्ञानाला जर तुम्ही म्हणताप्रमाणे साखरे शर्करा गुंठीत गोळी द्यायची असेल तर ती शर्करा फक्त कथेचीच असली पाहिजे असं नाही. एक उत्कृष्ट चांगला ललित लेख लिहून आपण विज्ञानाची ओळख करून देऊ शकतो. त्यामुळे इथे कथा ही आहे हे महत्वाचं आहे, कथा ही लक्षात ठेवली पाहिजे. त्याचबरोबर त्यात जे विज्ञान असेल त्यात प्रस्थापित विज्ञान जे आहे ते मात्र अचूक असायला हवं. त्यात कोणतीही तडजोड करण्याची मुभा आपल्याला नाही, कारण ते प्रस्थापित विज्ञान आहे, ते झालेलं आहे. पण तोच धागा पकडून पुढे जाऊन भविष्यात त्या विज्ञानाच्या आविष्काराचे कोणकोणते निर्णय परिणाम संभवतात यांचा विचार करून त्यांचा माणसाच्या आयुष्यावर कोणता परिणाम घडतो, त्याच्या भविष्यात कोणती खळबळ माजते याचा तळठाव घेणारी जी कथा आहे ती विज्ञान कथा. मी त्याला तुम्ही सरकारवर कोणती गोळी म्हणा हरकत नाही, परंतु म्हणून त्यात विज्ञान समजावून सांगण्याची प्रमुख भूमिका असते ते मला नाही आहे. आणि जयंत नारळीकरांसुद्धा हा विचार पूर्वी मांडला होता, त्यांच्या नंतरच्या काही कथा आहेत त्या या विचारापासून फारकत घेणार आहेत. सुबोध सर, येस बोला. मला तुमचं कनेक्टिव्हिटी थोडी गेली होती का. माझा प्रश्न असा होता की की विज्ञान शिकवणं हे विज्ञान साहित्याचं प्रयोजन असू शकतं का? म्हणजे विज्ञान असं कोरडं वृक्ष वाटू शकतं, मग साहित्याची जोड दिल्यानंतर कदाचित त्याच्यामध्ये रस निर्माण होऊ शकतो, म्हणून असं म्हणता येईल का की विज्ञान शिकवणं हे साहित्याचं प्रयोजन आहे विज्ञान साहित्याचं? हा, आता विज्ञान साहित्य हा साहित्याचा एक प्रकार आहे. त्या जे साहित्याचं प्रयोजन आहे तेच विज्ञान साहित्याचं प्रयोजन आहे. आणि साहित्य हे काहीतरी शिकवण्यासाठी लिहिलेलं नसतं. साहित्याचं जे प्रयोजन आहे ते रंजन करू शकतं, ते पहिल्यांदा तुम्हाला विचार प्रवृत्त करू शकतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवन दर्शन तुम्हाला साहित्यातनं घडतं. आणि विज्ञान साहित्याचं प्रयोजनही हेच आहे. ते विज्ञान शिकवणं हे मुळात विज्ञान साहित्याचं प्रयोजन नाही असं मला वाटतं.
मला तुम्ही पुन्हा हेच विचारणार आहात, तर मी आधीच सुरुवात करतो. मी हाँ. जेव्हा तुम्ही मी आधी म्हटलं, तुम्ही जेव्हा एखादी भूमिका घेता तर त्या भूमिकेशी तुम्ही प्रामाणिक राहता का, हा प्रश्न असतो. आता नारळीकरांनी विज्ञान शिकवण्यासाठी विज्ञान कथा लिहितो असं सुरुवातीला म्हटलं. पुढे काय झालं की त्यांनी काही कथा लिहिल्या, त्याच्यात त्यांनी म्हणजे त्यांनी मध्ये एक लेख लिहिला होता की पुराणातली वांगी, पुराणात त्याच्यात त्यांनी लिहिलं की उगाच पूर्वीच्या काळी अमुक होतं तमुक होतं याचे ठोस पुरावे द्या. पण ते त्यांच्याच एका कादंबरीत असं म्हणतात की भारतात 20,000 वर्षापूर्वी प्रगत संस्कृती होती. आता ह्या दोघांचा मेळ कसा घालायचा हे मला कळत नाही. आणि त्याच वेळेला विज्ञान अचूक असावं असं डॉक्टर फोंडके म्हणाले, तर त्यात त्यांनी काय केलंय की त्यांनी 3 युग दाखवले, पाषाण युग, नंतर लोहयुग आणि ताम्रयुग, असे त्यांचा क्रम आहे. तो तसा नाही आहे, कारण लोखंड हे शुद्ध स्वरूपात वेगळं करणं फार अवघड असतं. त्यामुळे तांबसर, त्यामुळे पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग, ताम्रयुग आणि मग लोहयुग, तर त्यामुळे ह्याच्यामुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतात. आणि ते हेच गृहित धरून की नागरिकर आपल्याला विज्ञान शिकवत आहे असं गृहित धरून ते यावरून आमच्याशी वाद त्यांनी घातलेले की तुम्ही असं कसं म्हणता, सरांनी असं म्हटलं, तर मग आमची पंचायत होती. अच्छा, मी पुढच्या प्रश्नाकडे जाते. माझे प्रश्न साधारणपणे तुम्हा तिघांसाठी आहेत, म्हणजे तुम्ही तिघांनी आपापल्या पद्धतीने त्याची उत्तरं दिली तरी चालतील. पुढचा प्रश्न माझा असा आहे की आता सुबोध सर पण म्हणाले की विज्ञान साहित्य हा साहित्याचाच प्रकार आहे, पण विज्ञान कथा आणि इतर कथा, इतर साहित्यातल्या कथा ह्याच्यामध्ये फरक काय, म्हणजे ती वेगळी कशी, म्हणजे विज्ञान कथेमध्ये विज्ञान किती आहे आणि कथा किती आहे किंवा असावी असं आपल्याला वाटतं, इतर कथांपेक्षा विज्ञान कथा वेगळी कशी ठरते? वेगळी अशासाठी म्हणायची कारण त्याच्यात विज्ञान कथेमध्ये तुम्हाला येणारा अनुभव हा वेगळा असतो, एकदम अनोखा असतो, तो आतापर्यंत तुम्हाला कधीच आलेला नसतो. आणि मात्र तो भविष्यात तुम्हाला येण्याची शक्यता असते. इथे विज्ञान कथा ही फॅन्टसीपासून वेगळी होते कारण फॅन्टसीमधला अनुभव हा काही तुम्हाला प्रत्यक्षात केव्हा येण्याची शक्यताच नसते, पण विज्ञान कथेमधला अनुभव मात्र तुम्हाला येण्याची शक्यता असते. तो आज जे विज्ञान आहे त्यापेक्षा विज्ञान कथेतलं विज्ञान हे थोडस प्रगत दाखवलेलं असतं, एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे. अदरवाईज विज्ञान कथा आणि आजची बाकी समाज जीवनावरतीच दोन्ही कथा भाष्य करतात, विज्ञान कथा किंवा दुसरी सामाजिक कथा, फक्त वेगळे पण त्याच्या अनुभवात आहे. विज्ञान कथा आणि इतर कथा, विज्ञान कथा वेगळी कशी जर म्हणाल, तर मी आता सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे विज्ञान कथा ही उद्याची कथा आहे, कथेचं ते अधिक उत्क्रांत रूप आहे. तुम्ही एकंदरीत कथा साहित्याचा प्रवास जर पाहिलात तो अधिकाधिक वास्तववादाकडे झुकलेला आहे. पूर्वीसारखी स्वप्नवादी किंवा पलायनवादी कथा नाही, त्या अधिकाधिक वास्तववादाकडे झुकलेल्या आहेत. त्यातूनच मग दलित साहित्य, दलित कथा, ग्रामीण कथा, स्त्रीवादी कथा आल्या. तर ह्याचीच पुढची पायरी म्हणजे विज्ञान कथा. हा, आता सुबोध त्याप्रमाणे हा एक वेगळा अनुभव देणारी एक कथा आहे. त्या हे कथे वेगळे पण दाखवायचं तर एवढंच की त्यामध्ये विज्ञान आहे, विज्ञानाचा गाभा त्यामध्ये आहे, त्याच्याभोवती कथा घडलेली आहे. तो विज्ञानाचा गाभा जर काढून घेतला तर कथा म्हणून ती कोसळू शकते. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की जे जे विज्ञान आहे ते मिथ्य विज्ञान असावं, ते अचूक असायला हवं, परंतु ते किती असावं, तुम्हाला विज्ञान किती, साहित्य किती, त्याची काही टक्केवारी देता येणार नाही, परंतु ते त्यात असं मिसळून गेलेलं असलं पाहिजे की त्यातलं विज्ञान जर काढून घेतलं तर ती कथाही उरणार नाही, अशी ही विज्ञान कथा. निरंजन सर सांगतो काय होतं की बरेचदा म्हणजे बरीच उदाहरणं घेता येईल, फोडके सरांची घेता येतील, सुबोधच्या कथा आहे, सुबोधची एक कथा आहे की ती त्या बाईला मला वाटतं लिव्हर किंवा असं काहीतरी अवयव पाहिजे असतो आणि त्याच्यासाठी एक तिचे स्टेम सेल्स काढून मला वाटतं तिचा तो अवयव तयार करतात आणि ती म्हणते की मला तो देह बघायचा आहे. तो देह नसतोच, फक्त तेवढा एकच अवयव वाढवलेला असतो आणि
त्या ह्याच्यात जेव्हा ती प्रत्यक्ष ते बघते तेव्हा तिला इतका धक्का बसतो की ती म्हणते की हे असलं मला काही नको. सुबोध बरोबर आहे ना? तर त्यावेळेला म्हणजे हे जे आहे ना वास्तव, हे आजचं वास्तव आहे. सुबोध दिलेलं तेव्हा ते वास्तव नव्हतं. किंवा मी दुसरी एक कथा सांगतो. 84 साली जी कथा देवगिरी तरुण भारतला पाठवून, तर त्यात असं लिहिलं होतं की कोणीतरी माणूस मरतो आणि त्याचे सगळे नातेवाईक अमेरिकेत आहे, तर त्यांच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करून ते सगळे अंत्यसंस्कार वगैरे करतात. तर त्यावेळेला ते लोक आम्हाला दगड मारतील वगैरे असं म्हणून ती कथा परत केली होती आणि आज ते वास्तवात आलंय. तर हे ते असतं ना की आम्ही काय ते प्रत्येक गोष्ट खरी व्हावी असं आमचं म्हणणं नाही, पण ज्या गोष्टी पुढे खऱ्या ठरू शकतील असा अंदाज घ्यायचा, की लोकांना पुढे काय घडू शकणार याची जाणीव करून द्यायची. आणि ती व्हायलाच पाहिजे असं नाही की आम्ही काय भविष्य म्हणजे कुंडल्या मांडून बसलेलं नाही, पण आमच्या कल्पनेनी भविष्यात काय विज्ञान प्रगतीचा किंवा तंत्रज्ञान प्रगतीचा आपल्या जीवनावर परिणाम होईल ते सांगायचा आमचा प्रयत्न. बरोबर. म्हणजे आता तुम्ही म्हटलात तसं, आज आपण प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये बसून अशा पद्धतीनं हा इथे कार्यक्रम सर्व रसिकांसाठी इथे करतो आहोत. अक्षरशः परदेशामधनं सुद्धा काही रसिक कदाचित हे बघत असतील. आता हे सुद्धा याचंच उदाहरण आहे ना, म्हणजे हे जर काही 50-एक वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं तर हे कोणालाही खरं वाटलं नसतं कदाचित. एक प्रश्न मी पुढे विचारणारच होते पण आता विषय निघालाय म्हणून हा प्रश्न मी जरा आधी घेते. तो म्हणजे जॉर्ज ऑरवेल याची 1984 नावाची एक कादंबरी, त्या ती कादंबरी प्रकाशित झाली होती 1949 साली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं भाकीत केलं होतं की जगातल्या प्रत्येक व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरती करडी नजर ठेवता येणं शक्य आहे अशा पद्धतीचा एक त्यांनी तिथे भाकीत करून ठेवलं होतं. आणि आज आपण इंटरनेटच्या माध्यमातून जवळपास तेच करत आहोत. व्हॉट्सअपवरती, स्टेटसवरती, फेसबुक असू दे आणि अजून सगळ्या ह्या सोशल साईट्स असू दे, की प्रत्येकाच्या स्वातंत्र्यावरती नजर ठेवण्यासारखंच आहे जणू काही हे. तर त्यांनी ते सांगितलेलं भाकीत आज जवळपास 50-60 वर्षांनी खरं झालेलं आहे. तुमच्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे का की तुम्ही काही असं आधीच एखाद्या कथेमध्ये मांडलं आणि ते प्रत्यक्षात आलं असा अनुभव तुम्हाला आलेला आहे का तुमच्या लिखाणामध्ये? एक ही एक थोडीफार गैरसमज अशी आहे की ज्या विज्ञान कथेत जे काही वर्णन केलेलं असतं भविष्यातलं ते जर तंतोतंतचं उतरलं तरच ती चांगली विज्ञान कथा असं नाही. प्रत्येक हाकीत काही खरं होईलच असं नव्हे, परंतु असे जर काही अनुभव आले तर त्याचा निश्चित आनंद होतो. मी दोन उदाहरणं देऊ शकतो, दोन्ही जीवशास्त्रातले आहेत. एक साधारण 40-एक वर्षापूर्वी मी कथा लिहिली होती, ज्यावेळेला पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा लुईस ब्राऊनचा जन्म झाला होता त्यावेळेला. आणि त्यावेळेला जी कथा लिहिली होती त्यामध्ये मी सरोगेट मदरहूड ची कल्पना पुढे मांडली होती. त्यावेळेला ती अस्तित्व आलेली नव्हती, आज ती अस्तित्व आलेली आहे. त्याच्याविषयी त्याचा बराच उपयोग होतोय, गैरउपयोगही होतोय, त्याविषयी कायदे झालेले आहेत. परंतु 40-43 वर्षापूर्वी जेव्हा मी कथा लिहिली आणि ती या संपादकांकडे पाठवली तर त्यांना ती काही म्हणाल की हे अस्वस्थ झाले की अशी कशी लिहायची, असं काही होऊ शकणार आहे का म्हणून. मग त्यात थोडा बदल करून थोडा अप्रत्यक्षपणे मी ती कल्पना सुचवली होती, परंतु ती आज अस्तित्व झालेली आहे. तशीच 10 वर्षापूर्वी मी 3 पेरेंट बेबीवर कथा लिहिली होती. त्यावेळेला एक रिसर्च पेपर पब्लिश झालेला होता, त्यामध्ये असं दाखवलं होतं की एका स्त्रीच्या बीजाला मायटोकॉन्ड्रिया काढून दुसऱ्या स्त्रीच्या बीजात घातला, त्यामुळे तिला गर्भधारण होणं शक्य झालं आणि ते मूल जगू शकलं. आणि त्यामुळे त्या मुलाचे 3 पालक होते, एक पिता आणि 2 माता. तर हे त्यानंतर 4 वर्षांनी अस्तित्व आलं. पहिली 3 पेरेंट बेबी इंग्लंडमध्ये जन्माला आली, ती अमेरिकन होती. अमेरिकेत ती जन्माला येऊ शकली नाही, याचं कारण अमेरिकेने त्याच्यावर बंदी घातलेली होती, अजूनही ती बंदी घातलेली आहे. तर अशा प्रकारे जेव्हा काही आपण भविष्यातल्या भाकीत केलेल्या घटना प्रत्यक्ष घडतात तेव्हा निश्चित आनंद होतो, पण त्या घडल्याच पाहिजेत असा आग्रह मात्र असावा असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कधी कधी बघा असंच वाटतं
उदाहरणार्थ सध्या करोनाने जो हाहाकार माजवलाय तर वर्क फ्रॉम होम हा खूप जण आता घरूनच काम करतात. मी 1984 साली एक होती संगणक कधी चुकत नाही म्हणून, आणि त्या कथेमध्ये 84 साली इंटरनेट सुद्धा आलेलं नव्हतं, तेव्हा मी असं दाखवलं होतं की सगळं जग हे घरूनच काम करतंय आणि एकमेकाशी ऑफिसात जावंच लागत नाही, शाळेत जावं लागत नाही, सगळं घरूनच चाललंय. तशीच आणखीन एक कथा माझी अशी साडी सुरेखाबाई म्हणून, ती मी 80 पूर्वीच लिहिली होती. त्या कथेत असं दाखवलं होतं की एक बाई कॉम्प्युटरवरनं वेगवेगळ्या साड्यामधनं आपल्याला हवी ती साडी त्या कलर ती हव्या त्या डिझाईनची सिलेक्ट करते आणि मग ती मागवते. आणि आता आपण अमेझॉनवरनं वेगवेगळ्या साड्या किंवा ड्रेसेस बघून आपल्याला हवं ते मागवतात. असं पूर्वी घडलेलं आहे. अशी बरीच उदाहरणं सांगता येतील, परंतु काही वेळा ते घडावं असं वाटतं, काही वेळा घडू नये असं वाटतं, प्रेडिक्शन होत असतं. तर त्यात महत्वाचं मला सांगायचं की प्रत्यक्ष काय होतं त्या विज्ञानात यापेक्षा त्याला माणसं कशी रिॲक्ट होतात हे करायचा आमचा प्रयत्न असतो. आणि तसं प्रत्यक्ष माणसं तसंच करायला लागली की मग आपण योग्य प्रकारे भविष्याचं आपण घेतला अंदाज. अच्छा बर. निरंजन काका तुम्हाला एक प्रश्न आहे. मी हा तुम्ही पहिल्यांदा जॉर्ज ऑरवेलचं उदाहरण घेतलं तर त्याचे ॲनिमल फार्म नावाचे 1984 आधीची कादंबरी आहे, त्याच्यात त्यांनी एक तत्व सांगितलं की ह्या राजवटीत सम आर इक्वल अँड सम आर मोर इक्वल. तर ते घडताना आपण अलीकडे बऱ्याच वेळेला बघतो की सगळ्यांना कायदा सारखा नसतो, काही जणांसाठी कायदा वेगळे निकष लावतो आणि इतर काही जणांना वेगळे निकष लावतो. त्यांनी ते म्हणून ठेवले. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आम्ही पोपटाचा पिंजरा घेऊन बसलेलो नाही, त्यामुळे प्रत्येक कथेत जे काही घडतं ते पुढे घडायलाच पाहिजे असंही नाही. पण आता मी पहिल्यांदा जेव्हा यंत्रमानवाच्या कथा लिहिल्या तेव्हा त्याच्यावर एका प्रतिष्ठित मासिकात त्रैमासिकात साहित्यिक टीका झाली होती, कोण कशाला असे यंत्रमानव बनले. आणि त्यानंतर आज खरं म्हणजे घराघरात यंत्रमानव आले. आणि जपानमध्ये तुम्ही जर तिथे मेरिलिन मंजूरची प्रतिकृती आहे, तुम्ही तिथे स्लॉट मशीनमध्ये पैसे टाकले की तुम्ही त्या मेरिलिन मंजूरवरून नाचूही शकता. आजकाल यंत्रमानवांच्या फुटबॉलच्या मॅचेस होत आहेत. आणि वारस नावाच्या माझ्या कादंबरीत जे लिहिलं होतं तर तेही आजकाल बघायला मिळते. तर ह्या अशा बऱ्याच कथा सांगता येतील, म्हणजे आम्ही प्रत्येक जण सांगू शकू, त्याचबरोबर आमच्या चुकलेल्या कथाही सांगता येतील. तर इथे मला एक सांगायचं की जूल्स वर्नी ज्या वेळेला त्याच्या कथा लिहिल्या त्यावेळेला त्यातल्या सगळ्या गोष्टी काही खऱ्या ठरलेल्या नाही. त्याचबरोबर एच.जी. वेल्सचंही उदाहरण देता येईल की त्याच्या सर्व कथा खऱ्या ठरल्या असं नाही, पण काही कथा खऱ्या ठरल्या. पण त्यावेळचं जे विज्ञान होतं ते त्यांनी गृहित धरून त्या लिहिलेल्या होत्या. आजकाल त्याचं त्याला कोणी विज्ञान मानणार नाही अशाही कल्पना आहेत, पण त्यावेळेला ते शक्य होतं. म्हणजे आपल्याकडे तुम्ही मगाशी जी उदाहरणं घेतली. आणि इथे मला एक हे सांगायचं आहे की 1916 साली मराठीतली पहिली विज्ञान कथा लिहिली गेलेली नाही, त्या कथा संग्रहात पहिल्यांदा आल्या. त्याच्या आधी त्या मासिक मनोरंजनमध्ये किंवा विज्ञान विस्तारमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो. ते श्रीनिवासराव नावाची एक नाथ माधवांची कथा होती, कादंबरी होती, तिच्यावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती. तर ती विज्ञानावर आधारित होती असं म्हटलं जातं. आता ती बंदी घातल्यामुळे त्याच्या सगळ्या प्रती नष्ट झाल्या. ती कोणीतरी शोधून काढायला पाहिजे. म्हणजे मग खरंच मराठी विज्ञान कादंबरी केव्हा सुरू झाली हे लक्षात येईल. त्याच्यानंतर केरळ कोकिळमध्ये बरेच वेळेला आले, म्हणजे जागा कमी पडली की जूल्स वर्नच्या कथांची भाषांतरं यायची. त्यामुळे चंद्रावर माणूस ही 6 चालली होती. काकाजींची पाताळ यात्रा, जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ, ही बरेच दिवस चालली होती.
तर ह्या असं कोणीतरी ते नवीन शोधून काढायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या खऱ्या ठरतील असं नाही. आता आर्थर क्लार्कने ज्या वेळेला अग्निवाणाची कल्पना मांडली किंवा सॅटेलाइट कम्युनिकेशनची कल्पना मांडली त्यावेळेला लोकांनी त्याला वेड्यात काढलं होतं. किंवा आकाशात मानव उपग्रह सोडेल ह्या कल्पनेला सुद्धा त्यावेळेच्या प्रतिष्ठित मासिकांनी वेड्यात काढलं होतं. आणि नंतर रशियाने स्पुटनिक सोडल्यावर हे भराभरा सगळे आकाशात जायला. तर हा प्रकार एकदा लक्षात घ्यायला पाहिजे आणि टीका करणार. सुरुवातीच्या काही कादंबऱ्यांचा आपण वैज्ञानिक कादंबऱ्यांचा आपण उल्लेख केला तेव्हा म्हणजे खरंच सुरुवातीला रहस्य कथा गूढ कथा किंवा अशा कल्पनारम्य कथा आणि विज्ञान कथा यांची सरमिसळच असेल असं आपल्या लक्षात येतं. आणि मग कालांतराने कदाचित विज्ञान कथा हा एक वेगळा प्रकार पुढे आला असेल. मी हा प्रश्न थोडासा वेळ झाला तर घेणार होते पण निरंजन काकांनी बोलता बोलता असा शब्द वापरला की आम्ही काही पोट्याचा पिंजरा घेऊन बसलेलो नाही हो तिथे. तर मला एक विचारायचं होतं की ज्योतिष विज्ञान असा सुद्धा एक शब्द रूढ झालेला आहे. काही ठिकाणी आपल्याला त्याचे बोर्ड सुद्धा दिसतात ज्योतिष विज्ञान. तर या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय ज्योतिष विज्ञान? ज्योतिष विज्ञान नाही त्यामुळे त्याबद्दल पुढे बोलण्याचा अर्थ नाहीये. विज्ञान म्हणजे काय काय झालं माहिती बोल बोल. विज्ञान म्हणजे काय याचा कुठल्याही संकल्पनेला ज्योतिष विज्ञान हे अर्थ ठरू शकत नाही. आधीकडे काय झालं माहिती का सगळं कुठली गोष्ट घ्यायची त्याला विज्ञान म्हणायचं म्हणजे ते खपत अशी एक ही धारणा झाली. त्यामुळे मग ज्योतिष विज्ञान असं सामुद्रिक विज्ञान हो म्हणजे अगदी ठळकपणे बोर्ड लिहिलेले असतात येथे ज्योतिष विज्ञान शिकवले जाईल. तर आम्हालाही म्हणजे सर्वसामान्य माणसांनाही कधी कधी ते बघून आश्चर्य वाटतं की ज्योतिष विज्ञान हे मुळातच दोन विरुद्धार्थी शब्द कदाचित वाटू शकतात. तर तुम्ही विषय काढलात म्हणून हा प्रश्न मी विचारला. एक मिनिट मी आता एक रत्ने सत्य आणि समजूत नावाचं माझं एक पुस्तक आलं या गेल्या वर्षीच्या जानेवारी. तर त्याच्यात पुण्यात एवढी मोठी दुकानं झाली आहेत येथे कुंडली बघून वैज्ञानिक पद्धतीने खडे दिले जातील त्याचा काही संबंध नाही. कुठल्याही रंगीत खड्याचा माणसाच्या आयुष्यावर काही परिणाम होत नाही. त्यामुळे ते मूळ काय आहे ते सिलिकाचे गोटे घ्यायचे आणि त्याला पॉलिश करायचं आणि ते तुमच्या आणखी झालेला दोन पैशाचा दगड 25,000 विकायचा हा जो धंदा आहे ना तो कोणीतरी बंद करायला पाहिजे. ठीक आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूयात. माझा प्रश्न असा आहे की विज्ञान साहित्याची इतर साहित्यापेक्षा काही वेगळी अशी बलस्थानं असतात विज्ञान साहित्याची. तुम्ही विज्ञान साहित्य इतर साहित्यापेक्षा वेगळं आहे असं धरूनच प्रश्न विचारतात. मुळात तेच मला मान्य नाहीये. विज्ञान साहित्य हा साहित्याचाच एक प्रकार आहे. विज्ञान साहित्यात तुम्हाला प्रणय कथा आढळतील विनोदी कथा आढळतील रहस्य कथा आढळतील गूढकथा आढळतील परंतु विज्ञान कथेचे सर्व निकष पाळून या कथा लिहिल्या गेलेल्या असतात. मी स्वतः विज्ञानाधी दृष्टीत रहस्य कथा शेरलॉक होम्स किंवा डॉक्टर वॉटसन शर्मा डॉक्टर कौशिक आणि अमृतराव मोहिते डेप्युटी कमिशनर यांच्यावर आधारित जवळजवळ 40 कथा लिहिलेल्या आहेत आणि 2 दीर्घकथा लिहिलेल्या आहेत संग्रह प्रकाशित झालेले. त्या सगळ्या म्हटलं तर रहस्य कथा आहेत परंतु त्या विज्ञान कथा आहेत कारण त्यातलं जे रहस्य आहे ते विज्ञानातल्या काही आविष्कारामुळे निर्माण झालेलं आहे किंवा त्याची उकल केलेली आहे ती विज्ञानाच्या काही सूत्रानुसार उकल केलेली आहे. त्यामुळे विज्ञान साहित्य आणि साहित्याचे वेगवेगळे तुम्ही चांगले साहित्य विज्ञान विज्ञान साहित्यातलं जे चांगलं साहित्य आहे ते साहित्याच्या सगळ्या निकषांना जरूर उतरत पण तरी सुद्धा असं काही विज्ञान साहित्यामध्ये आहे की सर्वसामान्य साहित्यापेक्षाही जास्त काहीतरी तुम्हाला देत. आता उदाहरणार्थ असं की विज्ञान साहित्य तुम्हाला अगदी वेगळ्याच अशा अँगल मधनं तुमच्या आयुष्यावर प्रकाश टाकतो.
उदाहरणार्थ माझी एक कथा अशी आहे की त्यात एक माणूस स्वतःला गोठवून घेतो आणि 100 वर्षानंतर जागा होतो. किंवा एका कथेमध्ये असं दाखवलंय की एक मुलगी डॉल्फिन्सची भाषा शिकते. तर यावेळी तो डॉल्फिन्सच्याशी जेव्हा बोलायला लागतात तेव्हा तो ज्या प्रकारे काही कॉमेंट्स करतात तुमच्या आयुष्यावर, तेव्हा त्यांच्या दृष्टीतनं तुम्ही स्वतःच्या आयुष्याकडे बघायला लागलात की आपलं आयुष्य किती वेगळं आहे आणि आपल्याला जे नॉर्मल अगदी सहज होईल असं वाटतं ते दुसऱ्याच्या दृष्टीतनं तितकं सहज नसतं असं दाखवतं. आणि हा जो काही विज्ञान कथेत आहे की अगदी वेगळ्या अँगलमधनं तुम्हाला तुमच्या जगाचं दर्शन घडवायचं, हे विज्ञान कथेचं सर्वसामान्य कथेपेक्षा जास्त असं एक बलस्थान आहे असं वाटतं मला. अच्छा, माझा एक मुद्दा इथे आहे, कारण तुम्ही बोलताना रहस्य कथा वगैरे म्हणालात, तर त्याच्यात गोष्ट अशी आहे की बऱ्याच रहस्यकथा लेखकांनी मराठीत आणि इंग्रजीतल्या वेडा शास्त्रज्ञ ही कल्पना वापर, तर वेडा शास्त्रज्ञ आला की लगेच ही विज्ञान कथा होती. आणि ज्याचा मला एक प्रश्न असा पडतो की प्रत्येक वेडा शास्त्रज्ञाला एकर मुलगी कशी असते ते मला अजून कळलेलं नाही. म्हणजे काय आता फुंडके सर शास्त्रज्ञ होते आणि ते सांगतील की किती शास्त्रज्ञाला किती सुंदर मुली झाले ते, मला काय असं म्हणजे प्रत्येक रहस्य कथे वेडा शास्त्रज्ञ त्याची सुंदर मुलगी आणि मग तो शास्त्रज्ञाचा डाऊल, ह्या काही विज्ञान कथा नाही. तर त्या अशा तऱ्हेने ते आणि झालं काय सुरुवातीच्या काळात दपान खांबेटे विज्ञान कथा लिहिल्या त्या कोणी वाचेनात त्यावेळेला मग ते गूढकथांकडे किंवा ह्याच्याकडे वळले. आणि मुळात दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे भारा भागवतांनी लिहिलंय त्यांच्या उठत्या छबकडीच्या प्रस्तावनेत की ब्रिटिश सैनिकांसाठी जी पल्प मॅगझिन्स यायची त्याच्यात सायन्स फिक्शनची बरीच मासिकं असायची आणि ती मासिकं वाचून या सर्व लेखकांनी म्हणजे सगळेजण कबूल करायचे या दप्पा खांबेटे नारायण धर्मांना मी भेटलेलो आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यामुळे आम्हाला त्यात भारावतही म्हणतात की आम्हाला त्यावरून कल्पना सुचल्या पण आम्ही ती फक्त मध्यवर्ती कल्पना वापरली आम्ही बाकी काही वापरलेलं नाही. आणि त्यावेळेला त्या कथा वाचायला गेल्या नाहीत पण नारळीकरांना बक्षीस मिळाल्यानंतर एकदम लोकांना जाणवलं त्या रे विज्ञान कथा म्हणजे काहीतरी आहे बरं का आणि त्याच्यानंतर आम्हालाही विज्ञान कथा लिहिता का म्हणून विचारलं जवळ. हे नारळीकरांचे हे उपकार आम्ही विसरू शकत नाही पण त्याचा अर्थ असा नाही की आधी विज्ञान कथा लिहिल्या जात नव्हत्या आणि त्या टाकव होत्या वगैरे. ते माझं नाव रमाकांत वालावलकर म्हणून दपाम खांबेटेंचं पुस्तक आहे त्या सगळ्या विज्ञानाधिष्ठित रहस्यकथाच आहेत पण त्यात विज्ञान आहे आणि ते त्याच्यात गुंफलेलं आहे की ते तुम्ही बाजूला काढलं की ती कथाच राहत. बरोबर. नाही विज्ञान विज्ञान साहित्य किंवा विज्ञान कथा लेखक म्हणून तुमचा हा आग्रह असणं मी समजू शकते की विज्ञान साहित्य हे इतर साहित्यापासून वेगळं काढू नका. पण एक सर्वसामान्य वाचक म्हणून जेव्हा आम्ही एकमेकांशी चर्चा करतो किंवा तुला कुठली पुस्तकं आवडतात तुला कुठल्या कथा कादंबऱ्या आवडतात असं म्हटलं की त्याच्यामध्ये ललित साहित्य हे जास्त प्रमाणामध्ये बोललं जातं किंवा त्याची चर्चा जास्त होते आणि विज्ञान साहित्य हा एक वेगळाच प्रकार असल्यासारखा अजूनही आपल्या समाजात आहे. म्हणजे म्हणूनच सुरुवातीला पण मी जसं म्हटलं की साहित्य आणि विज्ञान मुळातच ह्या दोन विरुद्ध संकल्पना आहेत ह्याचा असा रूढ समज अजूनही आहे. म्हणजे तुला तुला साहित्य आवडतं की तुला विज्ञान आवडतं विज्ञान साहित्य आवडतं असं म्हणणारे सर्वसामान्य लोक अजूनही समाजामध्ये त्या मानानं कमी आहेत किंवा ही एकत्रित संकल्पना सुद्धा खूप रोमांचकारी आहे हेही माहिती असणारी लोक कमी आहेत. म्हणून कदाचित माझ्या बोलण्यातनं कदाचित थोडासा असा इतर साहित्य आणि विज्ञान साहित्य असा थोडासा फेर येत असेल पण विज्ञान साहित्य या विषयावरही आपण आता बोलतोय म्हणून साधारणपणे तसे प्रश्न हे माझ्या बोलण्यात येत आहे. असं आपण आता जसं निरंजन सर म्हणाले त्याप्रमाणे की पूर्वसुरींनी सुद्धा लिहून ठेवलेल्या आहेत अनेक कथांचा आता विषय निघाला तर पूर्वीच्या म्हणजे अगदी स्वातंत्र्यापूर्वी किंवा आपण जसं म्हटलं 1916 हे महत्वाचं साल तर तेव्हापासून लिहिलेल्या काही कथाकारांच्या विज्ञान कथा आणि आज तुम्ही लिहित असलेल्या विज्ञान कथा ह्याच्यामध्ये काय महत्वाचा फरक तुम्हाला जाणवतो? एक फरक तर असा आहे की त्यावेळेला विज्ञानाचा एवढा प्रसार सर्वसामान्यांमध्ये झालेला नव्हता.
त्यावेळेचे जे लेखक होते त्यांचा विज्ञानाची किंवा वैज्ञानिकांची फारसा संबंध आलेला नव्हता. तेवढा आज विज्ञानाचा प्रसार झालेला आहे. तुम्हाला पूर्ण आहो वर्तमानपत्रातून विज्ञानाविषयी अनेक माहिती येत असते, अनेक लेख येत असतात, जे ठळक ठळक आविष्कार होतात त्यांची माहिती चुकमी का होईना पण कुठेतरी येत असते, त्याची जाणीव होत असते. आणि विज्ञानानं गेल्या 50 वर्षात फार वेगानं प्रगती केलेली आहे, विशेषतः विज्ञानादृष्टीत तंत्रज्ञानानं. तंत्रज्ञानाची प्रगती जास्त विकास झालेली आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य पुसावर त्या विज्ञानाच्या विविध आज आता आपण जो कार्यक्रम सादर करतो आहोत असा कार्यक्रम होऊ शकेल याची एक 10 वर्षापूर्वीच तर कल्पना केली नसती कोणी. आज ते सर्वजण मान्य करतायत, तेवढंच नाही त्याचा आनंद घेत आहे. त्यामुळे हा एक मोठा फरक आहे, त्याचं प्रतिबिंब विज्ञान कथेमध्ये विज्ञान साहित्यात पडणं साहजिकच आहे. त्याचबरोबर साहित्याच्या निर्णया संकल्पनांचाही विकास झालेला आहे. तुम्ही म्हणतात 1916 किंवा 1950 1950 नंतरच नवकथा आली ना मराठीत. त्याच्या पूर्वी नवकथा कुठे होती? नवकथेने कथेची संकल्पनाच बदलून टाकली. त्यानंतर 60 साहित्य म्हटलं जातं, म्हणजे 1960 नंतर जे लिहिलं गेलं मग त्यात दलित साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे, त्यांचाही ढाचा बदलून गेला, प्रणय कथांचाही ढाचा बदलून गेला. तर हा त्यांच्या जसा फरक झाला तसाच विज्ञान कथांमध्येही झाला, कारण विज्ञान कथा हा मूळ साहित्याचा एक प्रकार आहे. त्यामुळे त्यातला फरक जातसाही होणार आहे, कमी गतीनं होईल जास्त गतीनं होईल, तेवढाच फरक पडला असला असता. बरोबर. सुबोध सर किंवा निरंजन सर. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझ्या सुरुवातीच्या कथांमध्ये परग्रहावरचा प्रवास, परग्रहवासी, अंतराळयान, कालप्रवास अशा गोष्टी जास्त येत असत. अलीकडच्या माझ्या कथांमध्ये या गोष्टी कमी येतात. त्या मानाने मेंदू विज्ञान किंवा जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी किंवा न्यूरोसायन्स याच्यावरती बेस्ट अशा माझ्या अलीकडच्या कथा जास्त आहेत. कारण मला त्या कथा पण लिहायला आवडायच्या आणि त्या कथा लिहित असताना सुद्धा मुख्य महत्वाचं म्हणजे माझा फोकस हा त्यातल्या परग्रहावरती किंवा त्या अंतराळयानावरती नसून त्यातल्या माणसांवरती असेल. त्या माणसांचं एकमेकाशी वागणं कसं बदललंय किंवा असाच त्या कथांचा पण फोकस असेल. पण अलीकडच्या कथामध्ये न्यूरोसायन्स आणि बायोलॉजी हे जास्त येतं, कारण या क्षेत्रामध्ये सध्या प्रगती खूप वेगाने होतीये आणि लोकांनाही असं लक्षात आलंय, म्हणजे माझ्या असं लक्षात आलंय की लोकांनाही या पद्धतीच्या ज्या कथा असतात त्या जास्त आवडतात. त्यांना असं वाटतं की हे खरोखर उद्या आपल्याला प्रत्यक्ष फेस करायचंय. म्हणजे उदाहरणार्थ एक कथा माझी अशी आहे की ती मेंदूतल्या आठवणी पुसण्यावरती बेस्ट आहे. तर लोकांना असं वाटतं की खरोखर असं सायन्स आलं तर काय होईल हे त्यांना आपल्या जवळची कथा वाटते. त्या मनाने मंगळावर काय घडलं किंवा आपण सूर्यमालेत बाहेर गेलो अशी शक्यता खूप कमी वाटते त्यांना. त्यामुळे ती जास्त लोकांना जवळची वाटते म्हणून माझ्या आजकालच्या कथा मध्ये या गोष्टी जास्त प्रकारे येतात. मला विचारत तर मी असं सांगेन की तुम्ही राजकारण आणि सिनेमा सोडून द्या, पण वर्तमानपत्रातले जे मुख्य शीर्षक असतात त्यात किती वेळा विज्ञान असतं याचा टक्केवारी किती वाढली आहे ते बघा. की कुठेतरी विज्ञानात काहीतरी घडलं की ताबडतोब त्याची त्याचं पहिल्या पानावर त्याचं मुख्य शीर्षक येतं की अमुक अमुक झालं, तमुक झालं, आणि मग लोकांना वाटतं अरे हे आपल्याला माहिती कसं नाही. तर त्यासाठी ते विज्ञान वाचतात आणि विज्ञान वाचतं असतं ते विज्ञान कथेकडेही वळतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे असं घडू शकतं. आणि अलीकडच्या काळात मला असं तरुण पिढी आहे, विशेषतः मुंबई पुण्याबाहेरची जी तरुण पिढी आहे ती बऱ्याच प्रमाणात विज्ञान कथा वाचते. आणि अलीकडे तुम्ही बघितलं तर साधे कथा संग्रह, तुमच्या भाषेत साहित्याचे कथा संग्रह हे सोडून द्या, पण इतरही कथा संग्रह कोणी काढत नसताना विज्ञान कथा संग्रह मात्र वेगाने येत आहे. हेच बदलत्या रुचीचं एक व्यावहारिक उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि आपण काय करतो की प्रत्येक वेळेला प्रत्येक साहित्याची तुलना करतो, तर तुम्ही म्हणाल की विज्ञान साहित्य असं कोणी म्हणत नाही, पण तुम्हाला म्हणणार आहेत मला ग्रामीण साहित्य आवडतं, मला
स्त्रीवादी साहित्य आवडतं किंवा मला आणखीन कुठलं जे साहित्य असेल काय जे मला सगळे प्रकार माहीत असतील असं नाही. हा असे किती जण विचारतात आणि आजकाल नागर साहित्याची जी म्हणजे ज्याला पूर्वी अलीकडचे टीकाकार किंवा समीक्षक मध्यमवर्गीय साहित्य म्हणतात असं किती लिहिलं जातं आणि दुःख उगाळायची ती किती उगाळायची हाही एक प्रश्न आहे. त्याच्यापेक्षा हे वेगळं काहीतरी वाटायला लोकांना बरं वाटायला लागलं असं मला वाटतं. निरंजनचं म्हणणं मला पटतं. माझाही अनुभव हाच आहे की विज्ञान साहित्याची विज्ञान कथांची आवड अधिकाधिक वाचकांमध्ये निर्माण होते आहे. तो लेखी म्हणा तोंडी म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणा त्यावरून हे निश्चितपणे जाणवत होतं. त्याचबरोबर फुटबॉलने सांगितल्याप्रमाणे हाही आमच्या लेखनामध्ये फरक घडलेला आहे. माझ्या सुरुवातीच्या काही कथांमध्ये कालप्रवास परदेश परग्रहवासी वगैरे यांच्यावर कथा लिहिल्या गेल्या परंतु त्यानंतर जैवतंत्रज्ञान नॅनोतंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यांनी जो एक माणसाच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र फरक घडवून आणलेला आहे त्यामुळे त्यावर आधारित कथा ज्या लिहिल्या तर वाचकाला निश्चित वाटतं की हे आपल्या घडू शकत. तर तुमच्या संकल्पना होत्या विशेषतः भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामधल्या त्यावर आधारित कथा वाचून मनोरंजन झालं असेल त्याचा आनंद घेतला गेला असेल परंतु हे काही आपल्याशी संबंधित नाही अशीच वाचकाची समजूत होत असेल. पण जैवतंत्रज्ञानावर आधारित किंवा न्यूरोसायन्सेस चेतातंत्रज्ञान आधारित कथा असतात त्या वाचकाला भिडतात हे आपल्या बाबतीत घडू शकतं आपल्या आसपास घडू शकतं ही जाणीव झाल्यामुळे त्या कथा अधिक वाचल्या जातात आणि त्या लिहिण्यात आम्हालाही अधिक आनंद मिळतो. हो आणि नक्कीच म्हणजे हे आशादायी चित्र आहे की विज्ञान. हा बोला 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 बोला. एकच मिनिट. मध्यंतरी एक बातमी आली की अमेरिकेत बऱ्याच लोकांनी नायट्रोजन मध्ये त्यांचे देह बुडवून ठेवले होते की पुढे कधीतरी ह्या आपल्या कॅन्सरवर किंवा जो काही रोग होता त्याच्यावर औषध निघेल आणि आपलं आयुष्य पुन्हा चालू होईल. आणि त्या प्रयोगशाळेत तो नायट्रोजन लीक झाल्याने ते सगळे देह सडले अशी एक अमेरिकेतली बातमी होती. ती बातमी आल्यावर मला अनेकांनी विचारलं ह्या ह्याच्यावर कोणी कथा लिहिली आहेत का. मी सुबोधची कथा सांगितली. दुसरी एक कथा मला म्हणजे ती 50 शॉर्ट सायन्स फिक्शन नावाचं एक पुस्तक आहे त्यातली कथा आहे ती की एक माणूस असाच रिवाईव केला जातो. तो नायट्रोजनमध्ये ठेवलेला असून त्याला काढतात तर तो म्हणतो अरे वा माझ्यावर उपचार करण्यासाठी मला रिवाईव केलं आहे का. तर त्याला रिवाईव करणारा माणूस म्हणतो की तुला हिच्यात ठेवला होता गेली 50 वर्ष याच्यासाठी की तुझा ब्लड ग्रुप फार वेगळा आहे आणि तुझे जे अवयव आहेत ते मला उपयोगी पडतील म्हणून मी सगळा खर्च करून तुला ठेवला आता म्हणून माझ्यासाठी म्हणून तुला रिवाईव्ह केलंय अशी ती एक छोटीशी कथा होती पण ती इतकी हृदयस्पर्शी होती की ती ज्यांना ज्यांना मी सांगायचो त्यांना त्यांना ती आवड. तर ह्या हा जो प्रकार आहे ना की अशी बातमी आली की लगेच लोकांचं लक्ष राहतं की अशा प्रकारची कथा आहे का अरे मग त्यात काय. आणि ह्याच्यामुळे विज्ञान कथाचा वाचक फार वाढला असं मला वाटतं. हो हो मी तेच आता म्हणत होते की हा निश्चितच एक आशादायी असं आहे की विज्ञान कथेचे वाचक किंवा विज्ञान साहित्याचे वाचक वाढत चाललेले आहेत. ही नक्कीच एक सकारात्मक दृष्टिकोन विज्ञान साहित्याविषयी आपल्या समाजात निर्माण होतो आहे. फक्त त्याच्याशी संबंधित मग मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. पुन्हा एकदा मी ललित साहित्य आणि विज्ञान साहित्याबद्दल बोलतेय पण प्रश्न असा आहे की ललित साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आणि माणसाची आंतरिक भावना ही केंद्रस्थानी असते पण विज्ञान साहित्यामध्ये विज्ञान आणि सत्य हे केंद्रस्थानी असतं. तर इतर ललित साहित्यापेक्षा विज्ञान साहित्याची समीक्षा काही वेगळ्या पद्धतीनं केली जाऊ शकते का. तुमचं हे प्रमेयच मुळे मान्य नाहीये की विज्ञान साहित्याच्या केंद्रस्थानी विज्ञान आणि सत्य असतं. बरोबर सांगतो सुद्धा केंद्रस्थानी माणूसच असतो. माणसाच्या भावविश्वात होणाऱ्या खळबळी पण त्या ती जी काही खळबळ होती ती जे काही प्रवाह उमटतात ते विज्ञानाच्या आविष्कारापोटी उमटलेले आहेत हा फरक असतो. समीक्षेविषयी कथा लिहिली जात नाही बरं पण मग समीक्षेचे काही निकष वेगळे असू शकतात.
समीक्षेचे काही निकष वेगळे असू शकतात का? समीक्षक दुर्दैवानं मला म्हणावंसं वाटतं की मराठीतल्या समीक्षकांनी विज्ञान कथेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय, उपेक्षा केलेली आहे. विज्ञान कथेचं वाचनच ते करत नाहीये तर समीक्षा काय करणार? आमच्यापैकीच काही जणांनी विज्ञान कथेची समीक्षा केलेली आहे काही प्रमाणात, परंतु समीक्षेची जी काही मूळ तत्व आहेत त्यांचा आमचा फारसा अभ्यास नाही, त्यामुळे ती कुठेतरी कमी पडत असते. पण समीक्षकांनी विज्ञान कथेकडे दुर्लक्ष, आणि किंबहुना वाचकांमध्ये विज्ञान कथेविषयी, तुम्ही आता म्हणाल त्याप्रमाणे सर्वसामान्यांमध्ये विज्ञान कथेविषयी जे गैरसमज आहेत त्याचं कारणही हे समीक्षकच आहेत. त्यांनीच समजूत करून दिलेली आहे की हे विज्ञान कथा म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, दलित साहित्याचा संबंध नाहीये. या त्यांच्या भूमिकेमुळेच वाचकांमध्ये ही दुविधा निर्माण झालेली आहे. समीक्षकांविषयी मी समीक्षकांविषयी शिकवण्यासाठी विज्ञान कथा हा जर आपण निकष मान्य केला तर मग त्याची समीक्षा, त्यांनी किती चांगल्या प्रकारे विज्ञान शिकवलं असं असे करावे लागेल. पण ते अर्थातच बरोबर नाहीये. ती कथा आहे शेवटी, आणि कथेचे जे काही निकष आहेत ते सगळं विज्ञान कथेला लावले पाहिजेत. त्यामुळे वेगळं काही समीक्षा करण्याची त्याची काहीच गरज नाहीये. पण त्यातला विज्ञान हा शब्द आल्यामुळे जरा लोक विसरतात, ही गोष्ट खरी आहे. माझं तर समीक्षकांविरुद्ध समीक्षकांविरुद्ध फार मोठा आक्षेप आहे. आजकाल समीक्षा ही समीक्षा तुटली आहे. आणि ज्ञानकोशकार केतकरांनी एक पुस्तक लिहिलंय मराठी कवितेची समीक्षा म्हणून, त्यात त्याने असं लिहिलंय की एकदा तुम्ही एखाद्याचं दैवतीकरण केलं, म्हणजे सगळे संत काव्य हे काही त्यांचं सांगतोय, मी कोट करतोय, की सगळे संत काव्य हे काही चांगलं नाही, पण एकदा विठ्ठलाविषयी काव्य केलं म्हटलं की त्याला वाईट म्हणायचं नाही आणि एकमेकाची पाठ खाजवायची, हाही त्यांचाच शब्द आहे. तर अशा पद्धतीने आपण फार पूर्वीपासून साहित्याची समीक्षा करत आलोय, आणि आजकाल समीक्षा करताना त्या माणसाची खुर्ची किती मोठी आहे, तो कुठल्या बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे, तो कुठल्या डिपार्टमेंटचा हेड आहे, त्याचं सामाजिक स्थान काय आहे, हे लक्षात घेऊन आपला फायदा कसा होईल ह्या दृष्टीने समीक्षा केली जाते. बरेच समीक्षक माझे मित्रही आहेत, आणि सगळ्याची एक व्याख्या ती मी इथे सांगत नाही, पण तर मी वेळोवेळी सांगितलेली आहे, पण ती फारच भयानक आहे. तर त्यामुळं मराठीत कुठल्याही साहित्याची समीक्षा गेल्या 40 वर्षात झाली आहे असं मला वाटत नाही. तर पूर्वी तुम्हाला सांगतो की लोक म्हणजे फडके आत्रेयवाद असो किंवा इतर लोकांचे वाद असोत, ते तेवढ्यापुरते वाद घालायचे, नंतर त्यातनं बाहेर पडायचे. तसं आजकाल होत नाही. यांनी माझ्यावर टीका केली काय, तो हा कधी माझ्या तावडीत सापडतो, अशा पद्धतीने होतं. आणि वर्तमानपत्रात तर मी माझा अनुभव सांगतो, एका लेखकाच्या पुस्तकाचं मी परीक्षण केलं तर त्या लेखकांनी जाऊन ते समीक्षण आपल्या पुस्तकाची जाहिरात घेऊन ते सगळं समीक्षण बदलायला लावून ते त्याचं पुस्तक कसं चांगलं आहे हेही दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून आणलं. तर त्यामुळं समीक्षेला किंवा आणि वृत्तपत्र समीक्षेला तर काहीच अर्थ नाही. ते ती समीक्षा नसते तो पुस्तक परिचयही नसतो. ते मी म्हटल्याप्रमाणे जो मोठा असेल त्याला चांगलं म्हणायचं, आणि जो त्याच्या आणि त्याला मोठा ठरवण्यासाठी इतरांना वाईट म्हणायचं, या पद्धतीने समीक्षा केली जाते. बरोबर. एक आपल्याकडे थोडस घड्याळ पळतंय, वेळ कमी आहे, पण मला अजून काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. तर एक प्रश्न माझा असा आहे की निरंजन सर, तुम्ही महा अनुभवच्या एका अंकामध्ये आयझॅक माऊली आणि मी असा एक लेख लिहिलेला होता, म्हणजे आयझॅक असिमोव्हवरती तो तुमचा तुमचा लेख होता. त्यात एक प्रसंग असा आहे की डॉक्टर गुंथर यांचा एक प्रसंग आहे की आयझॅक असिमोव्हची एक कथा, मला वाटतं नाईट फॉल नावाची एक कथा त्यांनी परीक्षणासाठी घेतली होती. त्या कथेविषयी ते जवळपास एक तासभर भरभरून बोलले एका सभागृहामध्ये, आणि नंतर असिमोव्ह म्हणाले की बाबा रे तू एक तासभर जे काही बोललास तसं मला नव्हतंच म्हणायचं त्या कथेमध्ये. त्याच्यावरती ते असं म्हणाले की पण एकदा लेखकांनी कथा लिहिली की त्याच्या दृष्टीनं विषय संपला, मला ती कशी समजली ते मी लोकांना सांगितलं आणि माझ्या दृष्टीनं तेच खरं आहे.
तर असं ह्याबद्दल तुमचं इतरांचं किंवा तुमचं स्वतःचं देखील मत काय आहे की एखादी विज्ञान कथा एखाद्या लेखकानं लिहिली ती कदाचित काही वेगळ्या उद्देशानं लिहिली गेली असेल पण एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीने ती काहीतरी वेगळ्या अँगलने स्वतःला समजून घेतली तर काय ह्यातलं बरोबर आहे? मी तुम्हाला साहित्याचं उदाहरण देतो. तुम्ही ज्याला साहित्य म्हणता आणि आम्हाला विज्ञान साहित्यिक म्हणून वेगळं काढताय म्हणून साहित्याचं उदाहरण देतो. मर्ढेकरांच्या कविता खरोखरच किती जणांना कळले आणि त्याच्या प्रत्येकाने आपापल्याप्रमाणे अर्थ काळा लावला. ते असं बऱ्याच जणांचं सांगता येईल. जेवण जवळींच्या कथा आहेत तर त्यातल्या कित्येक गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला समजेल. आणि विशेषतः मी हे करतो बरेच माझं इंग्रजी वाचन थोडं जास्त आहे. यस्टरडे टुडे अँड टुमोरो नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यात रशियन सायन्स फिक्शनची चिरफाड केली इन द सेन्स की ती हुकुमशाहीत लिहिली गेलेली कथा आहे तर त्याचा ती कशी होते तर त्याच्यात त्यांनी एक फार महत्त्वाचं म्हणजे आयझॅक असिमोव्हचंही तेच मत आहे की प्रत्येक कथा ही लिहिताना त्या लेखकाची पार्श्वभूमी त्या लेखकाचा सांस्कृतिक तो ज्या सांस्कृतिक वातावरणात वाढला ते वातावरण त्याचं आजूबाजूचे लोक ह्यांच्या वागण्याचं प्रतिबिंब पडते. की त्यामुळे रशियन सायन्स फिक्शन वेगळी असते, ब्रिटिश सायन्स फिक्शन वेगळी असते, अमेरिकन सायन्स फिक्शन वेगळी असते, फ्रेंच सायन्स फिक्शन वेगळी असते असं त्या पुस्तकात स्पष्ट म्हटलेलं आहे. पॅट्रिक पॅरेंडरच्या सुद्धा सायन्स फिक्शनची जी समीक्षेचं पुस्तक आहे त्यातही तो हेच म्हणतो की स्थलमानापरत्वे विज्ञान कथा बदलते. तर हे किती समीक्षकांना आपल्याकडे माहिती आहे हे स्थलमानापरत्वे कथाही बदलते. की काश्मीरातला माणूस ज्यावेळेस लिहील तर तो केरळातल्या माणसाची एकच विषय असला तर त्या दोन कथा अगदी वेगवेगळ्या असू शकतात. त्याचं कारण तिथे सांस्कृतिक माहोल वेगळा आहे. तर हे कोण लक्षात घेतोय? बरोबर. पण इथं सुबोध सर आणि बाळासरांना पण प्रश्न आहे की विज्ञान कथा तुम्ही लिहिली एका वेगळ्या उद्देश डोक्यात ठेवून लिहिली किंवा वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने लिहिली आणि वाचणाऱ्याने ती काहीतरी भलतीच घेतली आणि त्याविषयी परिसंवाद सुद्धा घेतले तर तुम्हाला कसं वाटेल, काय वाटेल? एकदा मी कथा लिहिली ज्याला मी पब्लिक डोमेन म्हणतो सार्वजनिक मालमत्ता झाली त्याच्यावर प्रत्येकानं आपापले वेगळे वेगळे विचार मांडावेत. त्यामुळे माझं काहीच म्हणणं त्याला तसं वाटलं. माझा जो काही त्यात भूमिका होती ती वेगळी होती. एकच उदाहरण देऊन सांगतो की मर्ढेकरांची कविता, मर्ढेकरांनी काही विशिष्ट उद्देशाने कविता लिहिली त्याच्यावर आज मराठीमध्ये 60-70 तरी प्रबंध लिहिले गेले, पीएचडी घेतलेले आहेत. प्रत्येक पीएचडी प्रबंधाचा वया वेगळा वेगळाच होता. तर मर्ढेकरांनी ती कविता त्या तो अभिप्रेत होता असं नव्हे किंवा त्याचे अनेक चित्रण अन्वयार्थ निघू शकतात. तो प्रत्येकाच्या भूमिकेचा प्रश्न आहे. मी सहमत आहे डॉक्टर फोंडक्यांशी की एकदा कथा लिहून झाली की ती वाचकाची होते. मग वाचकांनी ती ज्या प्रकारे आत्मसात केली किंवा त्याला त्याच्या स्वतःच्या अनुभवाशी ताडून त्याला जी ज्या प्रकारे ती भावली तसा त्यांनी त्याचा अर्थ लावला. मग त्याच्यात आणखी लेखकांनी सांगायला जाऊ नये की ही मी अशा प्रकारे लिहिली होती त्याचा असा अर्थ घेतला होता. ती वाचकाची झाली पुढे. बरं, एक पुढचा प्रश्न घेते. स्वतःसाठी जर कथा लिहिली असेल ना, एक मिनिट, स्वतःसाठी जर तुम्ही कथा लिहिली असेल आणि लोकांनी तिला टीका करावी असं वाटत नसेल तर स्वतःच्या घरी ठेवा ना, छापायला कशाला. छापल्यावरती लोकांनी वाचून म्हणून देतात. प्रत्येकाला विचार स्वातंत्र्याचा हक्क आहे. ही कथा वाईट आहे, चांगली आहे, 10 जण त्या कथेला चांगलं म्हणतात, 10 जण वाईट म्हणतात. प्रत्येकाच्या तोंडाशी तुम्ही कुठं लागणार. तेच म्हणलं की असिमोला गुंथर तेच म्हणला की तू ती कथा लिहिलीस याचा अर्थ ती तुला समजली असा होत नाही. मी अगदी सहमत आहे. अरे वा, छान. एक विचार जर कोणी मांडला त्याचा कितीवेळा फायदा होतो कारण त्या वेगळ्या विचारातून एक दुसरी वेगळीच कथा सुचते. हो, कदाचित. पुढचा प्रश्न पण साधारण थोडा असाच आहे की तुम्ही वैज्ञानिक लेखही लिहिता, विज्ञान कथाही लिहिता,
जेव्हा लेख लिहिण्यासाठी म्हणा किंवा विज्ञान काही पद्धतीने शिकवण्यासाठी किंवा तुमची अनेक ठिकाणी लेक्चर्स असतात, त्या लेक्चर्ससाठी जेव्हा तुम्ही काही अभ्यास करत असता, काही वाचन करत असता, त्याच्यातनं कथेसाठी काही काही सुंदर सुंदर विषय तुम्हाला मिळतात का? निश्चितच निश्चितच. किंबहुना जे रिसर्च पेपर्स संशोधन पत्रिकांचं माझं जे वाचन आहे त्यातूनच अनेक कल्पना मला मिळालेल्या आहेत. अच्छा. संशोधन पत्रिकांचं वाचन नियमितपणे करत असतो. मी तर असं म्हणेन की मी जे वाचन करतो त्यातनं मला कथासूत्र सापडतात ही गोष्ट खरी आहे, पण त्यातल्या कुठल्या शोधावरून एखादी कथा लिहिली हे म्हणण्यापेक्षा फक्त त्यातली माहिती ही त्या मला जर्नलमधनं मिळते, पण त्याचा मानवजातीवर काय परिणाम होईल हे मी माझ्या स्वतःचा विचार करून ठरवत असतो आणि त्यातून विज्ञान कथेचा जन्म होतो. कारण शेवटी ही विज्ञान कथा ही माणसाची आहे, ही माहिती सांगायची नाहीये त्याच्यातली. आपल्याला विज्ञानाची प्राथमिक माहिती करून घेणं हे तर विज्ञान कथा लेखकाला करावंच लागतं. आपलं त्यात काहीतरी आलं आणि उठलं आणि चंद्रावर गेला आणि मंगळावर गेला असं होत नाही. गेला ते काय होत काय नाही, त्या रॉकेटचा वेग किती, त्या मनोवेगाने काय कोणी जात नाही, तर मारुती गेला ते सोडून द्या. बरोबर. एक प्रश्न असा आहे की तुम्ही मराठीमध्ये विपुल लेखन केलेलं आहे, तर आपल्याकडे अनेक अशा वैज्ञानिक संकल्पना आहेत की ज्या इंग्रजीमधनं आपल्याला माहिती आहे, किंवा अनेकांचं शिक्षण इंग्रजीमधनं होतं, किंवा त्या इंग्रजीमधूनच आपल्याला माहिती असतात, तर मराठीमध्ये वैज्ञानिक लेखन करताना कधी भाषेची अडचण जाणवली का तुम्हाला? सुरुवातीच्या काळात जाणवली, परंतु नंतर जाणवली नाही. कारण आपली नेहमीची जी भाषा आहे व्यवहाराची, तीच भाषा मी माझ्या विज्ञान लेखांसाठी सुद्धा वापरतो. त्यामुळे आणि जर सर्वसामान्य वाचकापर्यंत पोहोचायचं असेल, सर्वसामान्य श्रोत्यांपर्यंत पोहोचायचं असेल, तुम्हाला तशीच भाषा वापरायला हवी. भाषेची अडचण येत नाही, हा उभीतच भाऊ केला जातो असं माझं वैयक्तिक मत आहे. भाषेसंबंधी मला तरी अडचण जाणवली नाही, याच कारण मी शब्दाला प्रतिशब्द असं शोधायला जात नाही. मराठीतला एखादा प्रतिशब्द त्याच्यासाठी वापरावा असा जर चांगला प्रतिशब्द त्याच्याशी मिळत नसला तर थोडस जास्त स्पष्टीकरण देऊन ते सांगता येतं. आणि माझ्या कथेमध्ये वैज्ञानिक माहिती अगदी कमीत कमी असते, त्यामुळे मला ही अडचण फारशी जाणवली नाही. निरंजन सर, मी काय विज्ञान लेखनही खूप केलंय आणि विज्ञान कथा लेखनही करतो आणि त्यामुळे काही काही वेळेला शब्द सुचत जातात. दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं की फार पूर्वीपासून माझा या परिभाषा समितीशी संबंध होता आणि त्यावेळेला माझ्या असं एक लक्षात आलं की हे शब्दाला शब्द टाकणं योग्य नाही, तर त्या संकल्पनेचा आत्मा समजून घेऊन आपण मराठी शब्द करायला पाहिजे आणि त्यानुसार आपण मराठी शब्द पाहिजे तर बनवावेत, ते वापरले जावेत, लोक पाहिजे तो त्यांना आवडेल तो शब्द निवडतील. पण मला कधी काय शब्दांचं हे जाणवलं नाही बाबा. काही काही शब्द आता बोलू का सर? माझ्या बोला बोला. माझ्या बॅटरी संपत आली आहे, माझ्या लॅपटॉप बॅटरी संपत आली आहे. अगदी शेवटचे एक दोन प्रश्न राहिले, आपली वेळही कार्यक्रमाची संपत आलेली आहे. एक फक्त यंत्रमानवावरती निरंजन सर तुम्ही खूप लिहिलेलं आहे, यंत्रमानव हा विषय केंद्रस्थानी ठेवून तुमचं लिखाण खूप आहे. एक थोडस ना असं काही आपल्या चित्रपटांमध्ये म्हणा, अर्थात चित्रपटांमध्ये फार जास्तीचं दाखवलं जातं मला मान्य आहे, पण असंही काही चित्रपटांमध्ये दाखवलेलं आहे की त्या यंत्रमानवामध्ये काही भावना देखील जागृत झाल्या. म्हणजे अगदी चित्रपटांमधल्या अतिशयोक्तीचं वर्णन करायचं झालं तर काही चित्रपटांमध्ये रोबोटच्या डोळ्यातनं पाणी वगैरे आलेलं सुद्धा दाखवलेलं आहे. ही अतिशयोक्ती जरी बाजूला ठेवली तरी सुद्धा भविष्यामध्ये काही 100-150 वर्षांनंतर समजा हे शक्य वाटतं तुम्हाला की भावना सुद्धा 100-150 वर्षांनंतर 100-150 वर्षांनंतर काहीही जोडू शकेल ते आता कसं काय सांगायचं? म्हणजे यंत्रामध्ये भावना निर्माण होऊ शकतात हे कधीतरी शक्य होऊ शकेल. कारण पुन्हा आर्थर क्लार्कला कोट करतो मी की कोणी जर म्हणाला की हे शक्य नाही
तर ते नक्की शक्य होईल असं समजा. तर त्यानुसार मला असं वाटतं की सर फोडके सर बोलतात ना, ते बहुतेक चार्जिंगला लावतात लॅपटॉप. सुबोध सर बोला तोपर्यंत. आता निरंजनने म्हटलं ते अगदी बरोबर आहे की 20 वर्षात नंतर काय घडेल हे सुद्धा प्रेडिक्ट करणे कठीण आहे, तर 100 वर्षानंतर काय घडेल हे प्रेडिक्ट करणं तर जवळजवळ अशक्यच आहे. आणि आज जे काही आपण आम्ही आमच्या विज्ञान कथेत दाखवत होतो त्यापेक्षा फार झपाट्याने प्रगती झाली आहे. आम्ही एक आमच्या विज्ञान कथेमध्ये 20-25 वर्षापूर्वी लिहिलेल्या आम्ही व्हिजिफोनचा वापर केला असं दाखवत होतो. तर व्हिजिफोन व्हिडिओ फोन, तर आमची कल्पना अशी आहे की हा व्हिडिओ फोन केव्हा येईल प्रत्यक्षात, तर साधारणपणे 21व्या शतकात केव्हा तरी, म्हणजे 1950 मध्ये वगैरे तरी येईल असं. पण प्रत्यक्षात तो आत्ताच तुमच्या हातात आला, गेल्या शतकातच तो तुमच्या हातात आला. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत की आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा फार झपाट्याने बदल होत आहेत, आपल्या हातात येत आहेत. त्यामुळे ज्या कुठल्या गोष्टी आपण कल्पना करतो त्याच्याही पेक्षा फार झपाट्याने प्रगती होते असं वाटतं. फोंडके सर म्हणाले, एक मिनिट, फोंडके सर म्हणाले त्याप्रमाणे आता या वर्षीच बायोकेमिस्ट्रीचं नोबेल प्राईज जिला मिळालं जेनिफर डाउडना म्हणून, आणि दुसरी एक संशोधक आहे, तर त्यांनी ते क्रिस्पर म्हणून एक तंत्रज्ञान निर्माण केलं. तर तुम्ही गर्भाशयातल्या पेशींवर शस्त्रक्रिया करून त्यात हवे ते गुण घुसवू शकाल अशा प्रकारचं ते तंत्रज्ञान आहे. आता हे 15 वर्षापूर्वी कोणाला शक्य वाटत नव्हतं. 1916 हे ते तंत्रज्ञानाची कल्पना मांडता क्षणी अमेरिकन सिनेटने त्याच्यावर बंदी घातली, पण तरी आज त्या महिलांना नोबेल प्राईज मिळालं त्यांच्या कल्पनेबद्दल. ते किती झपाट्याने प्रगती होते ते बघा. आपल्या कार्यक्रम बाळ सर तुम्ही मध्ये जरा बाहेर गेला होता चर्चेत ना, मी विचारलं होतं की यंत्रामध्ये भावना आले आहेत असं काही चित्रपटांमध्ये दाखवलं गेलेलं आहे, ते शक्य वाटतं का तुम्हाला? म्हणजे रोबोट रडताना वगैरे दाखवले. ज्या प्रकारे गेल्या काही वर्षात विज्ञानाची प्रगती झालेली आहे त्यावरून कोणती गोष्ट अशक्य आहे असं म्हणणं दाखवत, कारण या गोष्टी 5 वर्षापूर्वी अशक्य वाटत होते. आताच निरंजनने जे उदाहरण दिलं क्रिस्पर टेक्नॉलॉजी, यंदाच नोबेल पारितोषिक क्रिस्पर टेक्नॉलॉजीला दिलं गेलं नाही, ही 4-5 वर्षांपूर्वीच त्याची निर्मिती झाली आणि आज ते प्रत्यक्षात उपलब्ध आहे, वापरलं जात आहे. किंवा काही रोगांवर उपचार करण्यासाठी त्याचा वापर होतोय, त्यामुळे भविष्यात त्याचा उपयोग कसा होईल. परंतु विज्ञान कथेमध्ये या प्रकारे झालेल्या बदलांचा माणसाच्या भाविष्यावर काय परिणाम होणार आहे याचा वेध घेतला गेला घेतला जाईल, ती विज्ञान कथा होती. अच्छा, आपली चर्चा म्हणणं फार आपली चर्चा वर्षात येईल ते सांगणं कठीण आहे. अच्छा, चर्चा चांगलीच रंगली आहे, खूपच छान आपल्या गप्पा चालू आहेत, पण घड्याळ आपल्याला सारखं सांगतंय की वेळ संपत आली आहे. फक्त एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला तिघांनाही विचारायचा आहे, तो असा की सध्या आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती चालू आहे, हे कोरोना म्हणा किंवा हे सगळं मेडिकल क्षेत्रातली प्रगती असेल, IT क्षेत्रातली प्रगती असेल, तर सध्याच्या कोणत्या विषयावरती जास्त लिहावं असं तुम्हाला वाटतं? सध्याचे कोणते विषय तुम्हाला आकर्षित करतात कथा लिहिण्यासाठी? मी सांगेन तर कथा लिहिण्यासाठी मला न्यूरोसायन्स हा विषय सर्वात आकर्षित करतो, कारण आपल्या सगळ्या व्यवहाराचं आपल्या वागणुकीचं केंद्र हा मेंदू आहे, आणि मेंदू हा जास्तीत जास्त आपण आता आपल्याला समजायला लागलाय. पूर्वी असं म्हणत असत की फक्त 10% आपल्याला समजलाय, आता जरा आणखीन थोडा समजलाय, पण तो जितका जास्त समजायला लागेल तितका आपल्या वर्तणुकीचे रहस्य आपल्या हाती लागेल, आणि त्या विषयावरच्या कथा लिहायला किंवा मला आवडेल. न्यूरोसायन्स आणि जेनेटिक्स या दोन विषयामधल्या निर्णया संकल्पनांवर अनेक कथा लिहायला आवडतो. जेनेटिक्स तर फाईन, नॅनो टेक्नॉलॉजी सगळीकडे घुसले,
आता क्रिस्पर टेक्नॉलॉजी, तर मी ॲक्च्युली हे जे आहे गर्भाशयातल्या बीजांडावर शस्त्रक्रिया करणे वगैरे, तर ही कल्पना मी 1906 सालीच वापरली. तर तेव्हा मला काय कल्पनाही नव्हती की असं काही घडेल. आणि बऱ्याच जणांनी फोडके मागाशी म्हणाले त्याप्रमाणे आमच्या बऱ्याच कथांना त्या काळात असलेली समजलं गेलं किंवा हे कसं काय तुम्ही लिहिता बाबा, ते अमुक कसं करता. आणि ते आता प्रत्यक्ष झाल्यावर आम्हाला कोण त्याच्याबद्दल कोणी दाद देत नाही, कारण ते विसरून गेले की आपण यांना त्यावेळेला शिव्या दिल्या होत्या. तर ते असं ठीक आहे, ते नवीन नवीन कल्पना सुचतात ते लिहित राहायचे. अच्छा, मला खूपच म्हणजे अजूनही चर्चा रंगली असती तर खरंच छान वाटलं असतं, पण वेळेची मर्यादा आपल्याला पाळणं हे गरजेचं आहे. आणि इतका छान कार्यक्रम झाला, आपण खूप विषयांवरती इथे बोललो. मला असं वाटतं आणि हे अगदी सांगायला आवडेल की आज ही चर्चा निदान ज्यांनी बघितली आहे, थेट प्रक्षेपण ज्यांनी पाहिलेलं आहे, किंवा याच्यानंतर लिंक घेऊन सुद्धा जे लोक बघतील, मला अगदीच आशा आहे की मुळात एक गोष्ट आपल्या सगळ्यांना ही कळेल की विज्ञान साहित्य आणि ललित साहित्य हे वेगळं करू नका. विज्ञान साहित्य हा साहित्याचाच एक भाग आहे आणि तो तितक्याच आपलेपणानं आपण तो स्वीकारला पाहिजे. मुळात हा भेद आपल्या मनातनं नष्ट केला गेला पाहिजे, हे एक अतिशय सुंदर विधान आपल्याला ह्याच्यातनं मिळालं. अनेक कथाकारांविषयी आपण बोललो, अनेक कथांविषयी बोललो, त्यातल्या विषयांबद्दल बोललो. भविष्यामध्ये विज्ञान कथेचं काय स्वरूप असेल याविषयी देखील चर्चा झाली आणि अक्षरशः सर्वार्थानं समृद्ध करणारा असा हा अनुभव या आजच्या चर्चेतून आम्हाला सगळ्यांना मिळाला. त्याबद्दल तुम्हा तीनही ज्येष्ठ विज्ञान कथाकारांचं मी इथे मनपूर्वक मी इथे धन्यवाद मानते, मी आभार मानते की वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला सगळ्यांना इतका समृद्ध अनुभव दिला, मनपूर्वक धन्यवाद. आपला हा कार्यक्रम जो आहे मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषेची महती सांगणारा अद्वितीय असा डिजिटल सोहळा जागर मराठीचा, याचे माध्यम प्रायोजक महाराष्ट्र टाइम्स आणि Zee 24 तास, दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021, दररोज संध्याकाळी 4 वाजता, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, मिती ग्रुप आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब चॅनलवरती आपल्याला हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स आणि Zee 24 तासच्या सुद्धा फेसबुक पेजवरती पाहायला मिळणार आहे. आणि असेच छान छान कार्यक्रम अजूनही आहे, 28 तारखेपर्यंत हे कार्यक्रम आहे. उद्याचा ह्या डिजिटल सोहळ्यामध्ये आपण भेटणार आहोत कविता सादरीकरण, कविता त्यांची कविता आमची, या कार्यक्रमामध्ये सहभागी कवी आहेत प्रवीण दवणे, दिलीप पांढरपट्टे आणि अनुपमा उजगरे, त्यांची मुलाखत घेणार आहेत प्राजक्ता गांगल फाटकर. आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिर मध्ये आपण मालिकांमधील मराठी भाषा या विषयावरचं चर्चासत्र पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये सहभाग आहे मुग्धा गोडबोले, दीपक राजाध्यक्ष आणि शिरीष लाटकर यांचा. तर मराठी महाराष्ट्र शासनानं उचललेलं हे जे पाऊल आहे, हे पाऊल अत्यंत अभिमानास्पद असं आहे मराठी भाषेसाठी आणि आपल्या सगळ्या मराठी रसिकांसाठी. तर या कार्यक्रमांचा आनंद असाच घेत राहूया आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही सगळेजण तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा आपल्या तीनही ज्येष्ठ मान्यवरांचे मी इथे आभार मानते, चर्चा खूप छान रंगली आणि खूप छान अनुभव होता. धन्यवाद. धन्यवाद.